1825 साली श्री गुणराज महाराजांनी मुरलीधर मंदिराची स्थापना केली। मी या मंदिराचा 15वा सेवेकरी। गेल्या 200 वर्षांपासून मंदिराची आपण श्री मुरलीधर जन्मोत्सव सोहळा साजरा करतोय। देव मुरलीधरांना विविध रूपांमध्ये सजवलं जातं, जसं की पहिल्या दिवशी देव झुलावर होते, त्यानंतर मोरावर, चंद्रावर, गरुडावर, आज अर्धनारायणेश्वर चंद्रावर आहेत, आता आज राधेचं रूप दिलं जाईल, उद्या मुरलीधरांना गरुडावरती विराजमान केलं जाईल, त्यानंतर जन्माष्टमीचा सोहळा 18 तारखेला साजरा होईल, त्यानंतर मुरलीधर सिंहासनावरती बसतील, त्याच्यानंतर रथावरती बसतील आणि मग एकादशीला मुरलीधरांना गोंगडीवाल्याचं रूप दिलं जाईल आणि मग द्वादशीला रात्री शेजारती करून मुरलीधरांची मुरलीधरांचा शेज केला जाईल। पूर्ण उत्सवामध्ये मुरलीधरांची शेजारती होत नाही, फक्त द्वादशीला मुरलीधरांची शेजारती केली जाते। विविध भजनी मंडळ इथे येऊन आपली भजन सेवा सादर करत असतात, तसेच नाशिकमधले सगळे कलाकार इथे येऊन मुरलीधरांसमोर आपली कला सादर करतात, जसं नृत्य असेल किंवा तबला वादन असेल, बासरी वादन असेल, गायन सेवा असेल, हे सगळे विविध प्रकारचे कलाकार येऊन इथे आपली सेवा देऊन जातात।